बायणा दर्यादेगे सुमारे 10,000 चढ भाविकांनी एकठ्या जमून छठ पूजा वडा दबाजन मनेली। यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, वास्कोचे आमदार कृष्णा साळकार, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि हेर फुडारी हजर आशिले। विविधतेय नटिल्या एकात्मकतेचे हे बेस्ट बरे उदाहरण म्हणजे ही छठ पूजा म्हणून मुख्यमंत्री उलयले। थोड्या दिसा भितर बायणा दर्यादेगेर विकासा खातीर मुळावी सुविधा करप गरजेचे आसा आणि बेगीनच हांगा सगळ्यो सुविधा उभारतले म्हणून मुख्यमंत्री मुखार उलयले। मारमगुवा तालुक्यातल्या सगळ्या लोकांची आमचे दाजी साळकर आणि संकल्प आमोणकर आणि त्यांचं वेटरन असोसिएशन यांच्यानी सगळ्यांनी मिळून गेली 5 वर्षा ते छठपूजा हंगासर आयोजन करता। अंदूच्या छठपर्वाच्या विषयाचेर, विशेष करून छठपूजा त्यांच्यानी आमच्या बायणाच्या बीचाचेर आयोजन केली। हांव त्यांचे पहिली दोघांय आमदारांचे आणि त्यांच्या बरोबर असलेले आमच्या सगळ्या आयोजन समितीचे खूप खूप अभिनंदन करता। अभिनंदन इतक्याच खातीर या निमित्तात आम्ही म्हणता की बायणा बीच हो लोकांपर्यंत पावपाक जाय। एक काळ आशिल्लो ज्या बायणा बीचाक वांकड्या नदरेंतल्यान तूं हांगासर पळयतलो, बट ह्या छठ पुजेच्या उपरांत म्हाका दिसता ह्या बीचाचें म्हत्व आनी जी पॉझिटिविटी वाडपाक जाय ती निश्चित रित्या खूब मोठ्या प्रमाणात ताजी पॉझिटिविटी जी आसा ती ह्या बीचाची वाडलेली आसा। आनी गेली 6 वर्सां जेन्ना छठ पुजा हांगासर जाता तेन्ना निश्चित हो आतां बीच एक बरो बीच आणि बरे इन्फ्रास्ट्रक्चर असलेलो बीच म्हणून डेव्हलप जावपाची गरज असा। गोयातले टुरिझम जसे फक्त आम्ही म्हणता की आमच्या कलांगूट आणि वागातूर ह्या बीचाचेर असा, त्याच पद्धतीचे टुरिझम आता ह्याय बीचांचेर येवपाक सुरवात जातले। हे छठपूजा हे ताका एक निमित्त आशिले आणि निश्चित रित्या येता तो काळ ह्या बीचा खातीर एक बरो काळ असतलो आणि हंगासर टुरिझम डेव्हलपमेंट करपा खातीर हांव संकल्पाक सांगता भिवपाची गरज ना म्हणून। हंगासर जे इन्फ्रास्ट्रक्चर हंगासर जाय, कदाचित टॉयलेट्स असतले, चेंजिंग रूम्स असतले, बाकीचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर एक थोड्या दिसा भितर हांगा डेव्हलप करतले आणि बरो बीच म्हणून नावा रूपात येतलो। 6 वर्सां झालो हांव हे ऑर्गनायज करता। आमचे वास्कोन नॉर्थ इंडियन्स, म्हणजे वास्कोन म्हणजे पेक्षा मुरगाव तालुक्यानच नॉर्थ इंडियन्स खूप असा आणि नॉर्थ इंडियन्सन पूजा खूप मनयता। सूर्यदेवाची ही पूजा असा आणि आज सूर्यास्तात आणि फाल्यां सूर्योदय जातकूच ही पूजा समाप्त जातली। हाचे म्हत्व खूप जाता, म्हणजे जो सूर्यदेवता आमकां सगळ्यांक ऊर्जा दिता, आज आमकां जिवंत रावपा खातीर जो ऊर्जा दिता ह्या सूर्यदेवताची आज ही पूजा आसा। हांगा नॉर्थ इंडियन्सान जितलें म्हत्व आसा तितलेंच आज खंय तरी गोंयकार पसून हातूंत सहभागी जावपाक लागल्या। आनी आमच्या देवाची पुजा म्हणटकूच आज तुमी पळयलें की आज बायणा बीच पयले लास्ट वर्सा आमी 4,000 लोक आशिल्ले, मागीर 6,000 जाले, आज कांय ना म्हणलें 8 ते 10,000 लोक हांगा येवन ही छठ पर्व मनयतात। आमी पळयताले आशिल्ले कितलीशीं वर्सां जाली हांगा बायणा बिचाचे छठ पुजा जाता आनी आयज जेन्ना ऑर्गनायज केल्लेली तेन्ना ती ऑर्गनायजन आख्खे मुरमगांव तालुक्याचे हजारांनी लोक हांगा उपस्थित आसलेले। सो लोकांनी एक दाखोवन दिल्लेलें आसा ह्या भारतीय जनता पार्टीचे आमदार हांकां जो पार्टीचे जो विश्वास आसा त्या विश्वासाचेर आयज जे हजारांनी लोक भायर सरलो आयज ह्या बिचाचेर छठ पुजेक लागून उपस्थित जाले। सो म्हाका एक आयज बरो एक उमेदीचो दीस दिसलो, कित्याक आयज आख्खे कित्याक आयज आमी जेन्ना म्हणटा भारत देश, तेन्ना आमी म्हणटा भारत देशांत आमचे सगळे प्रकारचे लोक, धर्म जातीचे लोक आसा जे आमी एकट्ट वांगडा आसा म्हणून, तशेंच आयज आमी दाखोवन दिले की ह्या प्रोग्रामाक छठ पुजाक आमचे उत्तर भारतीचे लोकां बरोबर आमचे सगळे गोंयकार लोक आयज वांगडा रावून ही पुजा केल्ली आसा। प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को।